बंदर अजय वाला क्या बनवाई तू लोकर बोल सैटरडे चिकन बिरयानी मिक्स वाली ओके मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन आणि त्याला हळद लावून ठेवलेली आहे ॲक्च्युली साधारण 300 ग्रॅम चिकन पुरेसं आहे त्याचसोबत मी घेतलं आहे 1.5 वाटी बासमती तांदूळ आणि त्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये मी घेतलेलं आहे कोथिंबीर लसूण पाकळ्या हिरव्या मिरच्या त्याचसोबत गरम मसाल्यांमध्ये मी घेतलेलं आहे काळी मिरी लवंग दगडफूल जायपत्री स्टारफूल खसखस कसुरी मेथी तेजपत्ता आणि दालचिनी तर ह्याच्यातले काही मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी केलेली आहे कढई गरम आणि त्याच्यात मी 1/2 चम्मचपेक्षा कमी ऑइल टाकलं आहे त्यामध्ये मी टाकलं आहे आपल्या लसूण पाकळ्या तर लसूण पाकळ्या आणि त्याचसोबत मी टाकलं आहे मिरच्या याला एक साधारण 1/2 मिनिट आपल्याला परतायचं आहे पूर्ण लालसर वगैरे नाही करायचं आहे जस्ट हलकंसं परतून घ्यायचं आहे ओके त्याचनंतर आपण ह्याच्यात आपण टाकणार आहोत आपले जे गरम मसाले आहेत ते तेजपत्ता दगडफूल आणि दालचिनी हे आपण नंतर वापरणार आहोत सो हे गरम मसालेसुद्धा 1/2 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात आता आपण टाकायची आहे चिरलेली कोथिंबीरलासुद्धा 1/2 मिनिटं परतून घ्यायचं आहे सगळे इन्ग्रेडियंट्स आपले चांगले परतून झालेले आहेत आता आपण याला वाटून घेऊया ह्याला एकदम बारीक वाटायचं आहे आणि वाटताना मी याच्यात पाण्याचा उपयोग अजिबात केलेला नाही आहे ड्राय वाटलेला आहे त्याचबरोबर मी घेतलेला आहे एक छोटा चिरलेला कांदा आणि एक टमॅटो त्यालाही लांबट कापलेला आहे आता सेम कढई घ्यायची आहे आणि कढई गरम झाली की त्याच्यात आपण टाकायचं आहे तेल आता त्यात आपण टाकायचं आहे दगडफूल तेजपत्ता आणि दालचिनी ह्याची फोडणी द्यायची आणि त्यात टाकायचं आहे थोडंसं जिरं जिरं जरा तडतडलं ना की त्याच्यात आपण टाकायचं आहे आपला लांबट चिरलेला कांदा कांद्याला म्हणजे अगदी 1/2 मिनिट परतायचं आहे पूर्ण लालसर नाही करायचं आहे सो आपला कांदा चांगला 1/2 मिनिट परतून झाला की त्यात आपण टाकणार आहोत आपलं जे रेडी केलेलं वाटण आहे ते आणि वाटणालासुद्धा साधारण 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेणार आहोत मसाला चांगला परतून झाला आहे आता आपण याच्यात टाकायचं आहे चिरलेला टमॅटो आणि त्याचसोबत इथे टाकायचं आहे मीठ चवीनुसार म्हणजे आपला जो टमॅटो आहे तो म्हणजे लवकर शिजेल सर आता टमॅटो थोडा नरम झाला आता आपण याच्यात सुखे मसाले टाकायचे जसं 1 चम्मच मिरची पावडर 1 चम्मच कांदा लसूण मसाला 1 चम्मच बिर्याणी मसाला 1 चम्मच चिकन मसाला आणि 1/2 चम्मच हळद हे सगळं टाकून आपल्याला साधारण 1/2 मिनिट तरी परतून घ्यायचं आहे म्हणजे सुख्या मसाल्याचा जो कच्चापणा आहे तोही निघून जाईल आता आपल्याला यात टाकायचं आहे चिकन आणि चिकनला चांगलं 2 ते 3 मिनिटं मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर म्हणजे मसाला जो आहे तो पूर्णपणे मिक्स होऊन जाईल आता आपलं हे जे चिकन आहे हे आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे पूर्ण एकसाथ पाणी टाकून आपल्याला नाही शिजवायचं आहे तर साधारण 2-3 मिनिटानंतर मी काय करणार आहे ह्या कढईवर झाकण देणार आहे आणि त्याच्यात पाणी टाकून त्याला हळूहळू शिजवून घेणार आहे म्हणजे 5-5 मिनिटांनी आपल्याला जे ताटातलं गरम झालेलं पाणी आहे ते कढईमध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला जितकं पाण्याचं म्हणजे साधारण जितकं पाणी हवं आहे तितकं पाणी वाढवून घ्यायचं आहे चिकनमध्ये तर या ठिकाणी मी टोटल 4 कप पाण्याचा उपयोग केलेला आहे आणि ह्या चिकनला मी साधारण 15 मिनिट शिजवून घेते आहे तर 15 मिनिटे झालेली आहेत आणि चिकन हे अर्ध शिजलेलं आहे पाण्याचं प्रमाण मला जितकं हवं आहे मी तितकं वाढवलं आहे आता मी त्याच्यात टाकणार आहे बिर्याणी राईस आणि राईसला 20 मिनिटं शिजवून घेणार आहे म्हणजे जे चिकनचा जो स्वाद आहे रसाचा जो स्वाद आहे तो पूर्णपणे राईसमध्ये उतरतो आता मी यात टाकलेलं आहे 2 चम्मच तूप आणि त्याला वितळवून घेतलेलं आहे
तुपाने काय होतं माहिती आहे का, म्हणजे असं जो आपला राईस आहे तो असा सुटसुटीत होतो. आता या ठिकाणी आपल्याला जे रसा आहे तो टेस्ट करून बघायचा आहे, म्हणजे राईस टाकल्यानंतर. त्यामुळे आणि जसं तुम्हाला सूपमध्ये जसं तुम्ही मिठाचं प्रमाण तुम्हाला लागतं ना, त्या प्रकारचं इथे मिठाचं प्रमाण हवं आहे. त्यानंतर आपण टाकणार ठेवणार आहोत यावर झाकण, आणि त्याच्यावर मी ठेवलेली आहे हा छोटासा खलबत्ता. त्याच्याने काय होईल, कढईमधली जी वाफ आहे ती बाहेर नाही येणार आणि आतल्या आत आपला राईस चांगला मस्तपैकी शिजेल. सो 15 ते 20 मिनटानंतर आपल्याला जो खलबत्ता आहे तो काढायचा आहे आणि आपल्याला बघायचं आहे की आपला राईस कसा झालेला आहे. सो लेट्स सी की आपला राईस कसा दिसतो आहे. वाव, खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं ना की मी कधी प्लेट घेते आणि खायला बसते. सो फर्स्ट आपण मंदारला देऊया, कारण त्याला फार भूक लागलेली आहे. तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये की भात ही कसा सुटसुटीत झालेला आहे आणि छान दिसतोय. चला तर मग वेळ न घालवता आपण सर्वात आधी मंदारला वाढून घेऊया. त्याला फारच भूक लागली आहे, तो आत्तापर्यंत 2-3 वेळा येऊन गेला आहे. सो आपण त्याची प्लेट रेडी करूया. आता ह्या राईससोबत ना मी थोडासा सलाडसारखं बनवलेलं आहे, म्हणजे कांदा, टमॅटो, कोथिंबीर आणि मीठ असं बनवलेलं आहे. मला आवडतं आहे ह्याचं कॉम्बिनेशन. सो आपली प्लेट रेडी आहे. सो जाऊया आपण आता मंदारकडे आणि त्याला ही प्लेट देऊया. मंदार, ओ वाव, चिकन बिर्याणी स्मेल्स गुड. सांग कशी लागते. खूप गर लागली. परफेक्ट अशी मिक्स बिर्याणी मला खूप आवडते. चांगली झाली आहे ना, खूप मस्त. जा लवकर जेवायला.